Hello friends, I am Nilima Patil. Today we are going to study practice set 2.3 example number 5. At the 5 example ahe 2y square plus 9y plus 10 is equal to 0. Upon write karuya 2y square plus 9y plus 10 is equal to 0. Ata he equation ahe he general form madhe ahe. परंतु आपल्याला या ठिकाणी y स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला या ठिकाणी 1 पाहिजे असतो. जर तो 1 असेल तरच आपण कंप्लीट स्क्वेअर मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. म्हणून आपण आधी तो या ठिकाणी याचा कोएफिशियंट 1 येण्यासाठी या पूर्ण इक्वेशनला डिवाइड बाय 2 करायचं. डिवाइड बाय 2, आता इथे 2 आहे म्हणून आपण 2 ने डिवाइड केलं. 2 ने डिवाइड केल्यानंतर अशा पद्धतीने ते येईल. मग अशा पद्धतीने आल्यानंतर 2 1 जा 2 इथे कट होतील. 2 1 जा 2 2 5 जा 10. आता या ठिकाणी डिवाइड होत नाही म्हणून y स्क्वेअर प्लस 9 अपॉन 2y प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आता आपलं इक्वेशन झालं. आता या इक्वेशनमध्ये ही जी कॉन्स्टंट टर्म आहे हे आपल्याला राईट साईडला घ्यायची. मग ते वाय स्क्वेअर प्लस 9 अपॉन 2y इज इक्वल टू इथे प्लस 5 आहे ते या साईडला राईट साईड आलेला आल्यावर मायनस 5 येते. आता आपल्याला या दोन्ही साईडमध्ये लेफ्ट साईड आणि राईट साईड याच्यामध्ये आपल्याला थर्ड टर्म ॲड करायची आहे. मग ती थर्ड टर्म कोणती असेल तर थर्ड टर्मसाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. हा जुन्या ओल्ड सिलेबसमध्ये हा फॉर्म्युला दिलेला होता म्हणून आपण ओल्ड सिलेबसनुसारच मी तुम्हाला सांगते ॲन्सर आलं पाहिजे. मग ती मेथड कोणती असो थर्ड टर्म काढण्यासाठी 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठेवायचे आहे. 1/2 इंटू एक्सचा कोइफिशियंट आपण या ठिकाणी पाहिला तर 9 वायचा कोइफिशियंट आहे 9/2 म्हणून आपण या ठिकाणी 9/2 घेतलं आणि याचा स्क्वेअर 9चा स्क्वेअर येतो या ठिकाणी 81 आणि या 2चा स्क्वेअर येतो 4 आणि या 2चा स्क्वेअर येतो 4 म्हणजे 4 4 4 16 म्हणून 81/16 ही जी टर्म आहे ही थर्ड टर्म आपल्याला या दोन्ही साईडमध्ये ॲड करायची आहे. आपण ती ॲड करू वाय स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 81/16 इज इक्वल टू मायनस 5 प्लस 81/16. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हा हे कशाचा आहे हा कोणत्या याचा स्क्वेअरने आपल्याला एक्सपांड केलेला आहे तर या ठिकाणी आपण करायचा वाय स्क्वेअर आहे म्हणून वाय प्लस इथे 81 आहे म्हणून इथे 9 आणि इथे 16 आहे इथे 4 म्हणजे याचा हा स्क्वेअर आहे इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला डेनॉमिनेटर सेम करायचे आहे म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. मायनस 5 इंटू 16 प्लस 81/16 मग या ठिकाणी 16 फाईव्ह जा येतात 80 मायनस 80 प्लस 81/16 मग या ठिकाणी मायनस 80 आणि प्लस 80 याचा ॲन्सर येतं 1/16 म्हणजे आपण मग असं राईट करू शकतो 1y+9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/16. आता हे 1/16 आलेले आहे या ठिकाणी आपल्याला हा स्क्वेअर काढून स्क्वेअर रूटमध्ये राईट करायचा आहे म्हणून वाय प्लस 9/4 इथला स्क्वेअर गेला म्हणून आपला वाय प्लस 9/4 जर हे जसंचं तसं खाली आपण घेतलं आणि या ठिकाणी आपण स्क्वेअर रूटमध्ये 1/16 राईट केलं. 16 रूटच्या बाहेर निघाल्यानंतर त्याचे 4 होतात म्हणजेच वाय प्लस 9/4 इज इक्वल टू 1/16 चे 4. अशा पद्धतीने आपण केलं
आता हे 9 upon 4 आपण या साईडला घेतल्यानंतर y इज इक्वल टू -9/4 प्लस आहे, इकडे आल्यावर ते राईट साईडला आल्यावर -9/4 येतील आणि या ठिकाणी वनचा वनच येईल म्हणून या ठिकाणी आपण +1/4 प्लस मायनस. मग या ठिकाणी y इज इक्वल टू -9+1/4 आणि सेकंड रूट येतो -9 -1/4. आपण हे सॉल्व करू, -9+1 होतात -8/4 आणि या ठिकाणी -9 आणि -1 होतात -10/4. 4 1 4 4 2 8. आता या ठिकाणी नाही जात म्हणून या ठिकाणी -2 ए 1 रूट आपलं -2 येतं आणि या ठिकाणी 2 2 4 2 5 10 म्हणून या ठिकाणी -5/2 असे आपल्याला हे दोन रूट मिळाले. आणि म्हणून आपण असं राईट करू शकतो -5/2 अँड √2 अँड सॉरी √2 नाही -2. दीज आर द रूट ऑफ दीज गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपलं 5वं एक्झाम्पल हे कम्प्लीट झालेलं आहे.